स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे असा की पोलीस भरती 2020 संबंधित विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पोलीस भरती 2020 ज्या विद्यार्थ्यांना पोलीस होण्याचं स्वप्न जे विद्यार्थी बघत होते, तर मित्रांनो त्यांचे स्वप्न हे आता साक्षात्कार होणार आहे, म्हणजे त्यांचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही सर्वांनी बातमीसुद्धा वाचली असेल, सर्वांना अपडेट मिळाली असेल, पोलीस भरती सुरू झालेली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस भरतीला मान्यता दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पोलीस भरती 2020 संबंधात भरती प्रक्रिया झाली सुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवड्यामध्ये मी जी माहिती सांगणार आहे ती माहिती तुम्हाला अजूनपर्यंत कोणीही सांगितलेली नाही, आणि ती माहिती तुम्हाला मी आठवड्यामध्ये सांगणार आहे. म्हणजे जेणेकरून मित्रांनो तुम्हाला तर माहिती नक्की मिळाली असेल की पोलीस भरती सुरू झालेली आहे. जर तीही माहिती मिळाली नाही तर तीही तुम्हाला माहिती मिळणारच आहे, कारण की मित्रांनो काल जो निर्णय झाला होता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीविषयी, तर आपले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सरांनी त्याला मान्यता दिली आणि पोलीस भरती या वर्षी होणार आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. सर्वांना ही अपडेट मिळाले असेल. पण विद्यार्थी मित्रांनो, आजच्याडोमध्ये काय विशेष असणार आहे, तर ते विशेष असं असणार आहे मित्रांनो बघा की भरती प्रक्रिया झालेली सुरू आहे, पण कशा प्रकारे सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 12538 जागांसाठी भरती होणार नाही आहे, तर त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. आणि अशी माहिती तुम्हाला अजूनपर्यंत कोणी सांगितली नाही, संपूर्ण डीपमध्ये माहिती सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ पर्यंत नक्की बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखी एक सूचना अशी आहे, तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कारण की तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन येते त्याला प्रेस करून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे जेणेकरून पोलीस भरती संबंधित जे काही व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही, आणि पोलीस भरतीमध्ये काही चेंजेस झाले त्याचेसुद्धा अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणखी विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमच्यासाठी आणखी एक खुशखबर मी देत आहे, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2020 मित्रांनो आता ही भरती होणार आहे. मग तुम्हाला अभ्याससुद्धा करावा लागेल आणि ग्राउंडसुद्धा तुम्हाला पास करावं लागेल. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अगोदर लेखी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तम गुण मिळवायचे असेल तर त्यासाठी मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये मित्रांनो अभ्यासक्रम करून घेतो आहे तुमच्याकडून. तर तुम्हालासुद्धा तो अभ्यासक्रम करायचा असेल, जर चांगले तुम्हाला गुण मिळवायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्याच्याकडून कोणताही अभ्यास मिस होणार नाही पोलीस भरती संबंधात. म्हणून तुम्हाला सुद्धा तो फ्रीमध्ये अभ्यास करायचा असेल तर लवकरात लवकर कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा, म्हणजे स्वतः मी तुम्हाला जॉईन करून घेणार आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. आता बघा मित्रांनो, जो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की भरती प्रक्रिया कशी सुरू झाली आणि 12538 जागांसाठी भरती होणार नाही, तर याविषयी संपूर्ण माहिती बघूया. आणि तेही पुराव्याच आहेत. आता बघा, डायरेक्ट मी तुम्हाला पुराव्यावरती घेऊन जात आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या प्रूफवरती आलो आहे. ते प्रूफ म्हणजे असं मित्रांनो बघा की राज्यात 12528 पोलीस शिपायांची भरती, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला तिथं प्रश्न घेतला होता की 12538 जागांसाठी भरती होणार नाही, तर मित्रांनो भरती किती जागांसाठी होणार आहे, 12528 जागांसाठी भरती होणार आहे. तर त्यासाठीच तो प्रश्न मी घेतलेला होता की 12528 जागांसाठी भरती होणार आहे. आता ती भरती कशी होणार आहे तेही पदांसाठी तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे, आणि तेही तुम्ही इथं बघू शकता, खाली संपूर्ण माहिती दिली आहे कोणकोणते पदं कुठे कुठे रिक्त आहे, संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, मुंबई राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 12500 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर दिलेली आहे. त्यानंतर बघा, पोलीस शिपाई सवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे, मित्रांनो बघा लक्षात घ्या, 2019 5297 पदे, तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी
पोलीस शिपाई सवर्गातील 505 अशी एकूण 12,528 पदे 100% भरण्यात येणार आहे. अशी मित्रांनो गॅरंटी दिली आहे, बघा 100% गॅरंटी दिली आहे की ही पदं भरण्यात येणार आहे. कारण की स्वतः आपल्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सर यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला आदेश दिले आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया होणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की सर्वात अगोदर मी तुम्हाला वेगळी माहिती देणार आहे. तर ती वेगळी माहिती मित्रांनो बघा पदांसाठी सांगितली कसे पदं भरले जाणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो 2019 किती पद होते, 5,297 पदे भरले जाणार आहेत. 2020 6,726 पदे. आणि मित्रांनो मीरा भाईंदर वसईमधील जे काही रिक्त पदे होते ते किती मित्रांनो 505 पदे मित्रांनो. अशी एकूण 12,528 पदे 100% भरले जाणार आहे. तर ही वेगळी माहिती तुम्हाला दिली आहे. ही वेगळी माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. ही माहिती तुम्हाला कोणी दिली नाही की कोणते पदं भरले जाणार आहे, कशी भरली जाणार आहेत. 2019 भरले जाणार आहेत, 2020 भरले जाणार आहेत. आणखी मित्रांनो मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी जे काही निर्माण करण्यात आले होते ते सुद्धा पदे ही भरले जाणार आहेत. तर अशा प्रकारे तुमची भरती ही 12,528 जागांसाठी होणार आहे. 100% गॅरंटी दिलेली आहे. आणखी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो जर तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न असेल, काहीही डाऊट असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो हा एकमेव चॅनल की तो तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल. तर तुम्हाला काय करायचं असेल, तुमचा प्रश्न, तुमच्या मनात जे काही डाऊट असेल तर डायरेक्ट आपल्या चॅनलवरती यायचं. कोणत्याही व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला स्पष्टपणे मांडायचं मित्रांनो. न चुकता स्पष्टपणे रिस्पेक्टिवली तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं. त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल. जो विद्यार्थी रिस्पेक्टिवली आणि नीट त्याचं प्रश्न मांडेल त्याला उत्तर नक्की मी देणार आहे. म्हणून तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण पोलीस भरती संबंधात जे काही व्हिडिओ येतील, जे काही तुम्हाला लागतं अभ्यासक्रमासाठी, नंतर ग्राउंडसाठी कशी प्रॅक्टिस करायची, अभ्यासक्रम कसा करायचा, संपूर्ण तुम्हाला मी माहिती देणार आहे आजपासून. म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही आणि तुम्ही नक्की यावर्षी पोलीस होणार म्हणजे होणार. तर मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी बाजूला बेल आयकन आहे त्यालाही प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला फ्रीमध्ये अभ्यासक्रम करायचा असेल तर तुम्हाला सांगितलेले कमेंट्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवा. जो विद्यार्थी दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. म्हणून तुम्ही लवकरात लवकर दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला ट्विटरवरती फॉलो केलं नसेल तर ट्विटरवरती सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. दररोज नवीन सर्च करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल कारण की संपूर्ण तुम्हाला पदास आहेत मी माहिती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांना ही माहिती कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद. आणखी तुम्हाला एक सूचना अशी मित्रांनो बघा की जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील, जे काही तुमच्या मनात डाऊट असतील तर ते तुम्ही मला ट्विटरवरती सुद्धा विचारू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुमचे जे काही म्हणणं असेल ते तुम्ही स्पष्टपणे विचारू शकता म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला नक्की देईल. आणि जे काही तुमच्या मनात डाऊट असेल, जे काही अडचण असेल तर ते तुम्ही बिंदासपणे विचारू शकता. आणि तुम्हाला सांगितलेले पोलीस भरतीसाठी जे काही पुस्तकं असतात, जे काही माल, जे काही गोष्टी आवश्यक असतात त्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला नक्की देईल. जे काही माहिती आवश्यक असते ती संपूर्ण देईल. आता बघा मित्रांनो यामध्ये आणखी महत्त्वाचा निर्णय की पोलीस भरती 12,538 जागांसाठी होणार सांगितलेले आहे. पण ह्यामध्ये मित्रांनो पदांमध्ये काही हेराफेरी म्हणजे थोडेफार पदं कमी जास्ती होऊ शकतात. पण केव्हाकडले मित्रांनो ही संपूर्ण माहिती ज्यावेळेस जाहीर होतील त्यावेळेसच कन्फर्म आपल्याला पदं माहिती पडतील. म्हणून जाहीर येण्याची आपण वाट बघूया आणि कोणत्या तारखेला जाहीर होईल तेसुद्धा आपण बघूया. त्याचीसुद्धा अपडेट मी तुम्हाला देईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.